माझीवडा मानपडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमवारी झालेल्या महासभेत तब्बल आठ तासाहून अधिक यावर चर्चा झाली आहे युनियनबाजीसह हप्तेखोरीमुळे फेरीवाले वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला त्यातही फेरीवाला समिती बरखास्त करण्याची मागणी यावेळी झाली आहे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करून यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली आहे या महासभेत यावर काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी फेरीवाल्यांकडून रोज पाचशे रुपयांचा हप्ता घेतला जात असल्याचा आरोप केला फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास उशीर झाल्याचं चा सांगून शहरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याची मागणी केली कारवाई करण्यासाठी जात असताना आधीच फेरीवाल्यांना फोन जातात नगरसेवकांना तक्रार केली तर त्याची माहिती आधीच संबंधितांना मिळत असल्यानं उद्या आपल्यावर देखील अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात अशी शंका विकास रेपाळे यांनी उपस्थित केली याला जबाबदार हे प्रशासनातील अधिकारी असल्यानं अशा सिस्टीमवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत नगरसेवक हनमंत जगदाळे यांनी व्यक्त केलं फेरीवाल्यांना पाठीशी घालणारा कोण केवळ एक क्लार्क तेथील अधिकारी की त्याचा प्रमुख अधिकारी त्यामुळे आधी अशा प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज असल्याचं ते म्हणाले तर कंत्राटी स्वरूपात नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच ही हप्ता वसुली सुरू असून त्यांच्यावर कारवाईची गरज असल्याचं मतही यावेळेला मांडण्यात आलं फेरीवाला धोरणाबरोबरच शहरातील अॅनिमेटी प्लॉट असतील त्या ठिकाणी मार्केट उभारण्याची गरज असल्याचं मत नगरसेवक नजीब मुल्ला यांनी व्यक्त केलं यामध्ये फेरीवाल्यांची युनियन जे चालवत आहेत त्यांच्याकडून जमा होणाऱ्या हप्त्यावर युनियनचे प्रमुख गब्बर झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे